मलंगा पट्टी तील गावे ज्यामध्ये 27 गावांचा सुद्धा विचार करता येईल। एकीकाळी या भागातील ग्रामस्थ आक्रमकतेसाठी प्रसिद्ध होती। बहुतांश आगरी समाजाची गावे आणि काही विकसित होणारी नवीन साळीची बांधकाम आपापसात होणारी भांडणे मारामाऱ्या अगदी त्यातून अनेकदा हत्या सुद्धा होत होत्या। पोलीस स्टेशन तर दुसरे घरच झाले होते। अशा वातावरणात मला माझे वडील सावळाराम पाटील राजकारणात होते, पण तरीही ते वारकरी संप्रदायाचे होते। त्यांचे संस्कार असले तरीही बाहेरील परिसरातील वातावरणाचा परिणाम तर होणारच। अशा वेळी अंबरनाथ पंचायत समितीचे सभापती म्हणून किसन कथोरे यांची निवड झाली आणि माझ्यासारखे अनेक युवकांच्या जीवनाला दिशा मिळाली। आमच्या मलंगड परिसराची संस्कृती बदलण्याचं श्रेय विद्यमान आमदार किसन कथोरे यांना जातं। अन्यथा मी आणि माझ्यासारखे अनेक तरुण आज कुठल्या तरी तुरुंगात शिक्षा भोगत असतो, पण आमदार किसन कथोरे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशात सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद मला भूषविण्याची संधी आमदार किसन कथोरे यांच्याच मुळे मिळाली। अतिरिक्त अंबरनाथ येथे MIDC ची औद्योगिक वसाहत आणली, त्यातून आमच्या भागातील तरुण उद्योग व्यवसाय करू लागले। आज आर्थिक संपन्नता आल्याने आमच्या विभागात स्थैर्य आणि शांतता निर्माण झाली आहे। हेच चित्र संपूर्ण अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील थोड्याफार फरकाने दिसून येईल। अनेक राजेश पाटील सारख्या युवकांच्या जीवनाला दिशा देण्याचं काम आमदार किसन कथोरे यांनी केलं आहे। त्यांनी आम्हाला जणू काही जीवनाचा मंत्र सांगितला, जो एका शायरीतून सांगण्याचा प्रयत्न करतोय। कैसे आकाश में सुराख नहीं हो सकता, कैसे आकाश में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबियत से उछालो यारो। अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण या भागातील शहर आणि ग्रामीण भागातील रस्ते अस्तित्वात नव्हते, पण आज प्रत्येक रस्ता कॉन्क्रीटचा आहे, तो फक्त आमदार किसन कथोरे यांच्यामुळेच। ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणली, त्यामुळे आता कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, त्यामुळे कोणीही चुकीच्या मार्गानेही जाणार नाही, याचं श्रेय आमदार किसन कथोरे यांना जातं। स्वतः कुणबी समाजाचे असले तरी त्यांनी माझ्यासारख्या आगरी समाजातील तरुणाला मुलासारखं वागवलं, त्यामुळे आज सामाजिक सलोखा कसा निर्माण करायचा याचा आदर्श आमदार किसन कथोरे यांनी निर्माण केलाय। रस्ते, पाणी आणि इतर विकास कामं यासाठी आमदार किसन कथोरे रात्रंदिवस काम करतात, पण समाजातील आदिवासी, दलित, भटके, अल्पसंख्याक यांना सोबत ठेवून त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारे फार कमीच आहेत। त्यामध्ये आमदार किसन कथोरे यांचं नाव नक्कीच पाहिलं जातं, त्यामुळे आजही माझा आदिवासी राजा म्हणतो। गरिबांचा आहे कोण? कत्रे साहेब, हा माणूस गरिबांचा, लोकांचा नाही। आम्हा पकाई स्वदा यांचा, आम्ही त्यांना निवडून जो आदिवासी लोक। अशा या महान संयमी नेतृत्वाला वय नसते, ते पहाडासारखे असतात, पहाडालाही वय नसतं। म्हणूनच हिंदीचे सुप्रसिद्ध कवी द्विज यांच्या काही ओळी मी राजेश पाटील माझ्या नेतृत्वाला सादर करतो। खुद भले ही झेली हो त्रासदी पहाड़ों ने, बस्तियों को दे दी है हर खुशी पहाड़ों ने, आदमी को बख्शी है जिंदगी पहाड़ों ने, आदमी से पाई है बेबसी पहाड़ों ने, हर कदम निभाई है दोस्ती पहाड़ों ने, हर कदम पे पाई है बेरुखी पहाड़ों ने। पहाड़ा सारख नेतृत्व असलेल्या आमदार किसन कथोरे यांना राजेश पाटील यांच्याकडून मानाचा मुजरा आणि वाढदिवसाच्याही लाख लाख शुभेच्छा।